राज्य के मंत्री चंद्रकांत पाटिल ने आज मीडिया से बात करते हुए कहा कि वह नए तरीके से मराठा समाज को मिले आरक्षण का स्वागत करते हैं। उन्होंने इस वक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का भी स्वागत किया। उन्होंने आगे क्या कहा, आइए देखते हैं। सुरुवातीला मी मराठा समाजाला माननीय देवेंद्रजींनी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना दिलेलं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात टिकू न शकल्यामुळे, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी सरकार ते टिकवता आला नाही, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन दिली की ह्या 4 गोष्टी तुमच्या करण्याचे राहिल्या आहेत, त्याची पूर्तता करून आता वेलप्रूफ कायदा, आधीचाही वेलप्रूफ होता म्हणून तो हायकोर्टात टिकला, पण तरी सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दाखवून दिल्या, उदाहरणार्थ सॅम्पल सर्वे नको, मास सर्वे हवा आहे, तर 2.5 कोटी लोकांचा हा सर्वे झाला आणि त्या सगळ्या पूर्तता करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो मराठा समाजाला 10% नोकऱ्या आणि 10% शिक्षणात आरक्षणाचा कायदा आणला, त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचा खूप मनापासून आभार मानतो।